फक्त मी केलेले प्रयोग तुमच्या समोर मांडतील. माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, सुदैवाने माझ्या बहिणीचा मुलगा, भावाचा मुलगा, आमची 2-3 महिन्याच्या अंतराची मुलं आहेत. पहिलं वर्कशॉप आम्ही सासवडमध्येच घेतलं होतं. 1.5-2 वर्षाची आमची मुलं होती. आम्ही असं ठरवलं आपण 10 दिवसाचं वर्कशॉप घ्यायचं. आता माझा मुलगा 9वीला आहे, पण पालक हे असे छोट्या वयोगटातले आहेत म्हणून ते वर्कशॉप सांगते. माझी बहीण, वहिनी, आमच्या मैत्रिणी, आम्ही ठरवलं 10 दिवस वर्कशॉप घ्यायचं. सासवडला म्हणजे भूषण टाकवले माझा भाऊ आहे, सासवडमध्ये त्याच्या बंगल्यावरच वर्कशॉप 10 दिवस घेऊ अशी तयारी प्रचंड केली. 1.5-2 वर्षाची मुलं होती, तयारी काय केली तुम्हालाही उत्सुकता असेल ना, 10 दिवस काय करणार. आर्ट अँड क्राफ्टची वेगवेगळे घेतलं होतं, मागती थंब पेंटिंग घेतलं, स्प्रे पेंटिंग घेतलं होतं, दोऱ्यांनी पेंटिंग घेतलं होतं, रांगोळी शिकवायची, सुई दोऱ्यांनी बटन लावायचं, उसवलेलं कसं शिवायचं, घराची साफसफाई करायची कशी, किचनमध्ये कोणीतरी काम करतंय तिला कशी मदत करायची, जेवायला वाढल्यावर आवरायचं कसं. वर्कशॉप म्हणजे कलेचा भाग हा वेगळा होता, बाकी सगळं रोजचं जगण्यातलं होतं. तुम्हाला सांगतो, काही दिवस आम्ही सासवडला होतो, काही दिवस आम्ही हरगोडे आमचं गाव आहे तिथे होतो, आणि आमचं घर गावाच्या अगदी मध्यवर्ती आहे. आमच्या या वर्कशॉपमध्ये आमची 6 मुलं होती, साधारण 1-2 वर्षाच्या अंतराची ही मुलं होती. गावात मध्यवर्ती घर आहे, प्रचंड मोठं पटांगण आहे, संध्याकाळच्या वेळी गावातली किमान 20-25 मुलं तिथं खेळत होती, तरी आमची मुलं खेळायला जायची नाही, कारण सकाळी 6 पासून संध्याकाळी 8 पर्यंत त्यांचं शेड्यूल लावलं होतं. ती इतकी एंगेज होती, शेवटी 7व्या दिवशी आम्ही वैतागलो, अरे आता ह्यांना बाजूला करा, आता आमची सहनक्षमता संपली. आम्ही प्रत्येकीने तास वाटून घेतला होता, हावरट सारखे, आता काय आता काय, म्हणजे त्यांची ती प्रश्नावली संपत नव्हती. अगदी आमचं दुकान आहे तर दुकानामधलं काम आहे ते सुद्धा थोडं शिकवलं. आपण पालन करतो का हे सजगतेने, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मुलांना इन्व्हॉल्व्ह करतो का, आपण विचार करूया. आणि करत नसू तर आपण नक्की आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया. मग वेगवेगळे उपक्रम सुरू झाले, जसं हे एक वर्कशॉप, तसं नगरमध्ये काही समवयीन मैत्रिणींचा एक ग्रुप तयार केला. 3 वर्षाची मुलं झाली तेव्हा दर आमच्याच काही मैत्रिणींनी पुण्याच्या बालभवन संस्थेमध्ये याचा शिक्षण घेतलं होतं, आम्ही त्यांना तो वर्ग चालू करायला लावला. मुलं 3 वर्षाची झाली, त्यानंतर असं लक्षात आलं की आता त्यांच्या क्षमता अजून वाढल्या आहेत. मग पुन्हा 5-6 मैत्रिणींचा ग्रुप केला, तेव्हाच हे वर्कशॉप्स पुन्हा सांगते तुम्हाला. दर आठवड्याला 1 दिवस आम्ही एका मैत्रिणीच्या घरी भेटायचो, आम्ही विषय वाटून घेतले. कोणी इतिहासाविषयी माहिती सांगेल, माहिती म्हणजे गोष्टींच्या स्वरूपामध्ये असेल, कोणी भूगोलाविषयी सांगेल, कोणी भाषेविषयी, कोणी श्लोक म्हणून दाखवायचं, कोणी गाणी शिकवायचं, कोणी आर्ट अँड क्राफ्ट. मैत्रिणी पालकांना सांगते की मुलं वाट बघायची त्या दिवसाची. आम्ही 2 तास एकत्र असायचो आणि त्यानंतर त्यांचा आवडता विषय म्हणजे त्यांना ती मावशी काहीतरी खाऊ, आम्ही मावशी म्हणतो मैत्रिणींना, ती काहीतरी खाऊ तयार करायची. असं ते 2 तासाचं सेशन कधी 4 तासांवर जायचं ते समजायचं नाही. उदाहरण सांगते, माझ्याकडे भूगोल हा विषय होता आणि आम्ही भूगोल शिकवायचा म्हणजे मोठा मॅप जमिनीवर अंथरायचा आणि मग शिकवायचं म्हणजे मुलांना ते शिकणं कधी वाटतच नव्हतं. मग आता आपला आशिया खंड, वेगवेगळे खंड ते सांगितले. प्रत्येक मूल त्या सेशन नंतर एकेका खंडावर किमान 3-4 वर्षाचं मूल 15-20 वाक्य सहज बोलायचं. एकदा त्यांना आशिया खंड सांगितला, हे देश आहेत, 52 देश आहेत, 10 मुलं गोल करून बसली होती, चला सांगा बरं म्हणलं आशिया खंडामध्ये कोणते देश आहेत, पटापट 52 देश बाहेर पडले त्याच्यात. भारताचा इतिहास शिकवायचा आहे, भारताचा भूगोल शिकवायचा, गच्चीमध्ये मोठा मॅप मी पेंट केला होता भारताचा, प्रत्येक राज्य. आम्ही काय खेळायचो, डोंगराला आग लागली पळापळा राज्याचं नाव दिलं की तिथे जाऊन उभे राहा. बघा, खेळ आपणही खेळलोय हा, पण त्यात बदल थोडासा काळानुरूप केला, शिकवण्याच्या माध्यमातून केला. मग राजस्थानला गेला की राजस्थानची माहिती, समजा माझ्याकडे भूगोल आहे किंवा जिच्याकडे आहे तिच्याकडे प्रत्येक राज्याची माहिती किमान 30 ओळी असायची आणि मग ती त्या राज्याची माहिती द्यायची. असं सगळी राज्य बरोबर मुलांकडून करून घ्यायची आणि मग मात्र एकेका मुलाला आता तू या राज्यात उभा राहा, सांग या राज्याची माहिती. असा नियम कधी नव्हता की ते 30-30 वाक्य तुला सांगता आली पाहिजेत, पण काहीतरी सांगितली. आणि हे काम करता करता प्लस फाउंडेशन या आमच्या संस्थेची सुरुवात झाली. आम्ही प्लस करतोय, ॲडिशन करतोय, अधिक करतोय म्हणून त्याचं नाव प्लस फाउंडेशन. आणि आम्ही 12 कुटुंबांनी मिळून नगरमध्ये गेल्या 6 वर्षांपासून एक वेगळ्या पद्धतीचं काम सुरू केलंय, जे मुलांना घडवण्यासाठी म्हणूनच होतं. यामध्ये आम्ही
श्यामच्याईचं पुस्तकाचं अमृत महोत्सवी वर्ष होतं. मग मुलं तेव्हा अगदी 6-7 वर्षाची होती. मग आम्ही ठरवलं आपण पारायण करूया. आता माझ्यामध्ये वक्तृत्व चांगले, कारण कदाचित मला अनुवंशिकतेने आले. माझे वडील चांगले भाषण करतात, काका चांगले बोलतात, आजोबा सुद्धा वक्ते होते चांगले, म्हणून ते अनुवंशिकतेने आलेलं आहे. प्रत्येक मुलामध्ये नसतं, पण तरीही जी मुलं सहभागी होते त्या प्रत्येक आईला दिलं होतं की तू गोष्ट सांगायची. 42 गोष्टी, 7 दिवस पारायण 7 दिवसाचं असतं. 6 दिवस गोष्टी एका दिवशी सांगायच्या. त्यातले काही मैत्रिणी अगदीच नव्हतं त्यांना बोलणं शक्य, खूप त्या लाजऱ्या होत्या, किंवा त्या म्हणे कोकणी भाषा आहे आम्हाला नाही तेवढी समजून सांगता येणार. 6 गोष्टी नाही जमल्या त्यांना त्या दिवशी. म्हटलं ठीक आहे, 1-2 तर गोष्टी सांग, कारण तू गोष्ट सांगताना तुझ्या बाळाला इतका अभिमान वाटतो की आज माझी आई गोष्ट सांगणार आहे आणि तुझ्यामधल्या बोलण्याच्या लकबीत पटकन उचलणार आहे तुझं बाळ. तुझी इच्छा आहे माझ्या मुलांनी पण असं स्टेज समोर येऊन बोलावं, पण माझे पालकच गुजरे असले तर नाही बोलू शकत ती मुलं. हाच विषय, इंग्रजी शाळेत जातात म्हणून इंग्लिश पण बोलता आलं पाहिजे ही अपेक्षा. आधी तुमच्या मुलाला मातृभाषेत बोलता येतं का? मी माझा मुल 6 वर्षाचा होईपर्यंत त्याला शाळेत कधीही इंग्रजीत भाषण करू दिलं नाही, अंडरलाईन ना, कधीही नाही, जरी तो CBSE स्कूलमध्ये होता तरी. त्यानंतर, कारण मला पोपटपंची नको होती, तो उत्कृष्ट मराठीमध्ये बोलतो, इतकं उत्कृष्ट बोलतो की आकाशवाणीवर तो मुलाखती घेतो त्यावेळेस अचानक काही प्रश्न वाढवावे लागतात, मुलाखतीचा वेळ कमी झाला तर तो त्यातून प्रश्न एक माफ करा, मी काही उदाहरणं मारतो, आता माझ्या मुलावरचे प्रयोग असल्यामुळे येतील, केवळ आत्मप्रौढी म्हणून नाही पण सांगण्याचा उद्देश हे प्रयोगच होते पुन्हा, की केंद्रामधले म्हणतात की अरे हा इंग्लिश मिडियमचा मुलगा असं वाटतच नाही, तो दरातर काही प्रश्न ऍड करतो का? तर पहिली त्याची कमांड त्याच्या मातृभाषेवर आहे. तो उत्कृष्ट मराठी बोलू शकतो म्हणून तो तितकंच उत्कृष्ट हिंदीमध्ये बोलतो, संस्कृतमध्ये बोलतो आणि इंग्लिशमध्ये पण बोलतो. पण पहिली मातृभाषा आपल्या हातामध्ये असली पाहिजे, तिच्यावर कमांड असली पाहिजे. शिवाजी महाराजांचं चरित्र असा एका सुट्टीचा उपक्रम होता, सततच काहीतरी अभ्यासात्मक द्यायचं. तर मला एका उन्हाळ्यामध्ये सांडगे करायचे होते, आईने पीठ करून पाठवलं होतं, म्हणलं मुलांना रात्री शिवचरित्र होतं, सांगितलं उद्या आपल्याकडे एक वर्कशॉप आहे, थोडंसं मुलांना इंग्लिश शब्द वापरलेली आवडतं, कशाचे तर सांडगे करायचे. मुलं सकाळी उठल्यापासून मावशीकडे जायचे, आज सांडग्याचं वर्कशॉप आहे. पालकांनी कळलं काय आहे, 2 किलोचं सांडग्याच्या पिठाचे सांडगे करायला किती वेळ लागले असतील? अर्ध्या तासात संपलं, नंतर उशीर आलेली मुलं रडायला लागली, आम्हाला नाही करायला राहिलं. कशासाठी केलं? हँड अँड आय कोऑर्डिनेशन. केवळ तुम्ही पुस्तकी किडा असून चालणार नाही, तर तुमच्यात सगळे स्किल्स आले पाहिजे, श्रमाची प्रतिष्ठा तुमच्यामध्ये आली पाहिजे, आईच्या श्रमाला कमी मोल देता कामा नये हे प्रत्येक गोष्ट शिकवायची. प्रत्येक गोष्टीच्या मागे आपला उद्देश जर क्लिअर असेल ना, तर आपण या गोष्टी सहज करू शकतो.